भीषण अपघातात एका गायीसह एकजण ठार. टिप्परच्या धडकेने भीषण अपघात होऊन एक दुचाकी स्वार व एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंगत येथील रहिवासी विजय अमरसिंग चौहान वयंदाजे 55 वर्ष हे आपल्या दुचाकीने जात असताना दुपारी 3 वाजताच्या सुमारास पुसद दिग्रस रोडवरील धुंदी परिसरामध्ये दुचाकी टिप्परचा अपघात झाला. यात जखमी विजयला मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही. 108 फोन करूनही ते वाहन एका तासापासून घटनास्थळावर पोहोचलेच नव्हते. परंतु त्याचवेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन यस हे यवतमाळवरून पुसदकडे येत असताना त्यांनी अपघात पाहताच जखमीला आपल्या शासकीय वाहनात टाकून स्वतः उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे घेऊन आले. रस्त्यावर झालेला विचित्र अपघात पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. परंतु एकानेही मदतीसाठी हात समोर केला नाही. याचवेळी अचानक यवतमाळवरून पुसदकडे येत असताना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गर्दी पाहून अपघाताची माहिती घेतली आणि क्षणाचाही विलंब न लावता गंभीर जखमीस उचलून स्वतःच्या शासकीय वाहनात ठेवून तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे घेऊन आले. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आशिष कदम, तालुका आरोग्य अधिकारी जय नाईक व डॉक्टर पूनम चव्हाण या डॉक्टरांनी जीव वाचवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु जखमी याचे शरीर भाजल्याने व गुप्तांगावर गंभीर जखम झाल्याने अतिरक्तस्रावामुळे मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अशा अपघातस्थळावर जखमीला मदत करण्यास कोणीही धजावत नाही. परंतु कायद्याने अशा जखमीला मदत करणाऱ्यास बक्षीस सुद्धा देण्यात येते. परंतु याची सर्वत्र प्रचार प्रसार न झाल्याने यासाठी कोणी पुढे येताना दिसत नाही. परंतु याउलट सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी अपघातग्रस्ताला मदत करून एक माणुसकीचा आदर्श परिचय दिलेला आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी खंडाळा घाटातील अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पाठवून त्याचा जीव वाचवण्यासाठी मदत केली होती. असाच प्रयत्न इतरांनीही करायला पाहिजे ह्याच रास्ता अपेक्षा व्यक्त होत आहे.